नमस्कार, आजच्या वेळेमध्ये आपल्याला बघायचं येतं 10वी गणित भाग 1, त्याच्यामधलं सराव संच 1.5 मधला प्रश्न क्रमांक 4. काय दिलं आहे? एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 होतो, तर तो अपूर्णांक काढा. ओके, आता आपल्याला छेद आणि अंश काय आहे ते काढायचं आहे, म्हणजेच तो अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. ओके, तर आपण काय करूया, त्या अपूर्णांकाचा अंश एक्स मानूया आणि छेद वाय मानूया. ओके, समजा त्या अपूर्णांकाचा अंश एक्स व छेद वाय मानू. आता आपल्याला पहिली अट काय दिली आहे, एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे वाय हा अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणजे 2x, अंशाच्या दुप्पट काय 2x, 4 मोठा आहे. ओके, तर ते आपण लिहूया अटती. अपूर्णांकाचा छेद काय, छेद वाय हा काय, अंशाच्या दुपटीपेक्षा, ओके, अंशाच्या दुप्पट म्हणजे 2x, 4 मोठा आहे, अधिक 4. ओके, हे मोठं आहे. ही झाली पहिली अट, ह्याला समीकरण नंबर 1 मानूया. दुसरी अट त्यांनी काय दिली, अंश व छेद 6 कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 होतो. म्हणजे काय, अंश काय एक्स आणि छेद काय वाय, हे दोन्ही 6 कमी केले, 6 कमी केले तर काय होतं, अंश म्हणजे हा नाही, छेद हा अंशाच्या 12 होतो, म्हणजे इकडे गुणिले येणार. ओके, बरोबर 12 x + 6 = y + 6. ओके, आता आपण हे समीकरण सोडवूया. 12 x 12x 12x + 72 = y + 6. वायला इकडे आणूया, म्हणजे समीकरण ax + by = c स्वरूपात मांडायचं आहे. -y 72 इकडे नव्हे, म्हणजे अधिक होईल, -6 + 72 = 66. ओके, म्हणजे 12x + y = 66. हे समीकरण नंबर 2 आहे. समीकरण नंबर 1 काय, जी पहिली अट आहे ती समीकरण नंबर एक काय y = 2x + 4 हे आहे. हे आपण ax + by = c स्वरूपात मांडूया. 2x वायला इकडे आणायचं आणि 4 इथे न्यायचं, म्हणजे -4. हे समीकरण नंबर 1 आहे. ओके, आता आपण एक्स किंवा वायचं उत्तर काढूया, दोघांची आपण बेरीज करूया. ओके, बेरीज केली तर काय होईल, कोणाचंच उत्तर मिळणार नाही, आपण दोघांची वजाबाकी करूया. समीकरण 1 व 2 वजाबाकी करूया. समीकरण 2 मी वरती लिहिलं आहे कारण ते मोठं समीकरण दिसतंय, म्हणून ते सोपं पडेल आपल्याला हे वजाबाकी. त्यानंतर 12x - 2x केले किती राहिले, 10x. वजा वाय कॅन्सल झाले. ओके, वजा अधिक 4, 66 + 4 किती, 70. x = 70/10, 10 किती 70, म्हणजे x = 7. एक्स काय आहे, अंश. ओके, आता आपण एक्सची किंमत समीकरण ह्याच्यामध्ये ठेवूया, एकमध्ये x = 7 ही किंमत समीकरण 1 ठेवून. समीकरण नंबर 1 काय, 2x + y = 4. एक्सची किंमत 7 आहे, 2 × 7 + y = 4. 7 × 2 = 14, -y = 4. आता आपण वायला इकडे आणि 4 इथे नेऊया. ओके, वजा वाय इकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक वाय होईल, आणि -4 इकडे गेल्यानंतर -4. ओके, म्हणजे काय, y = 14 + 4, y = 18, म्हणजे छेद काय आहे, 18. वाय म्हणजे छेद, म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे, 7 आणि छेद काय, 18. ओके, धन्यवाद.